आज 1 मे कामगार दिन। जगात सगळीकडे श्रमाचे मूल्य जाणून कामगार दिन साजरा केला जात आहे, मात्र दुसरीकडे या धोरणामुळे हवालदिल झालेल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आंध्र प्रदेश तेलंगणात अडकलेले हजारो मजूर आज घराच्या दिशेने पायी निघाले आहेत। महिला लहान मुले सोबतच संसाराचे ओझे घेऊन हे पिरहाड हजारो किलोमीटर अंतर पायी तुडवत गावाच्या दिशेने निघालेले आहेत। विमानातून श्रीमंतांनी आणलेल्या कोरोनाचा फटका हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना बसला आहे। यावेळी कामगार दिनानिमित्त आमचे प्रतिनिधी अमित राऊत यांनी घेतलेला आढावा बघूया। आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन, संपूर्ण सगळीकडे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे। मात्र आपण सध्या देशामधली परिस्थिती बघू शकता। लॉकडाऊन असल्यामुळे कामगारांना मोठ्या परिश्रमातून निघावं लागत आहे। आपण बघू शकता इथे मूल शहरापासून अगदी काही अंतरावरच इथे मजूर हैदराबादवरून पायी चालत आले आणि मूलच्या या परिसरामध्ये इथं थांबलेले आहेत। ते विसावा घेत आहेत, झाडाखाली आराम करत आहेत, त्यासोबतच आपला नाश्ता करून ते आता आणखी पुन्हा त्यांना इथून पायी निघावं लागणार आहे। विशेष म्हणजे संपूर्ण देशामध्ये कामगार दिनाच्या शुभेच्छा देत असताना मात्र एकीकडे कामगारांची काय परिस्थिती आहे आपण बघू शकता। एकीकडे सरकार प्रयत्न करीत असले तरी मात्र आजही कामगारांना हजारो किलोमीटर पायी चालावं लागत आहे आणि याकडे शासनाने लक्ष देण्याची फार गरज आहे। कॅमेरा धीरस्थ मी अमित राऊत, सर्च टी व्ही मूल।